आता या कलाकृती बघा त्या कशापासून बनलेल्या आहेत हे तुम्ही सांगू शकता का इतके सुंदर दागिने आणि अगदी बारीक तार वापरून तयार केलेली पैठणी बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना तुम्ही तुमच्या आजीकडून ऐकलं असेल ना की पूर्वी पैठणी ज्याच्यावर मोर आणि पोपट विणलेले असतात पैठण्यांमध्ये सोन्याची तार वापरलेली असते हे कशामुळे शक्य होतं तर धातूच्या तन्यता या गुणधर्मामुळे धातूला उष्णता दिल्यानंतर छिद्रामधून ओढले असता त्याची तार बनते अधातूंमध्ये हा गुणधर्म आढळत नाही जसे धातूंपासून बारीक तारा तयार करता येतात तसंच आपण धातूला ठोकलं तर त्याचा पातळ पत्रा तयार होतो तुम्ही धातूचे फर्निचर नक्षीदार पत्रे दारे हे सगळं पाहिलं असेल ना हे सगळं तयार करणं शक्य होतं ते धातूच्या वर्धनीयता या गुणधर्मामुळे धातूला ठोकल्यानंतर त्याचा पत्रा तयार होतो अधातू वर्धनीय नसतात कृती तुमच्या शाळेच्या किंवा घराजवळच्या हार्डवेअरच्या दुकानाला भेट द्या आणि त्यांच्या उपयोगावरून धातूंचे कोणते गुणधर्म वापरून ती वस्तू तयार केली असेल ते ओळखा एक पातेल घ्या त्यामध्ये कप भर पाणी घ्या त्या पातेल्यातील पाणी उकळायला ठेवा आता या पातेल्यात एक चमचा ठेवा पाणी उकळू द्या आता त्या पातेल्यातील चमचा बाहेर काढा काय झालं जसा तुम्ही चमच्याला स्पर्श करता तेव्हाच तुम्हाला चटका बसतो यावरून धातू उष्णतेचं वहन करतात हे लक्षात धात। येतं धातू हे उष्णतेचे स्वाहक असतात चांदी तांबे अल्युमिनियम उष्णतेचे उत्तम वाहक असतात अपवाद शिसे अधातू उष्णतेचे दुर्वाहक असतात विजेचं वहन तुम्ही तुमच्या घरी इलेक्ट्रिशियन काम करताना पाहिलं असेल वेगवेगळ्या रंगाच्या वायर तुम्ही पाहिलेल्या असतील बरोबर आता एखाद्या वायरचा तुकडा घ्या आणि त्याच्या आत काय ते आपण पाहूया तुम्हाला माहिती आहे का की हा कोणता धातू आहे बरोबर विजेच्या तारा बनवण्यासाठी तांब्याचा वापर करतात धातू हे विजेचे स्वाहक असतात तुम्हाला माहितीये की अॅल्युमिनियम हा उष्णतेचा सुवाहक आहे तसंच तो विजेचाही सुवाहक आहे आणि तो तांब्यापेक्षाही स्वस्त असतो तो वापरला जातो बहुतेक सर्व धातू विजेचे सुवाहक असतात अपवाद शिसे अधातू हे विजेचे दुर्वाहक असतात अपवाद ग्रॅफाईट कार्बनचा अपरूप विजेचा सुवाहक आहे सारांश आज आपण धातू आणि अधातूंच्या या भौतिक गुणधर्मांबद्दल शिकलो तन्यता वर्धनीयता उष्णतेचं वहन विद्युत वहन आव्हान विजेच्या तारेवर आवरण का असतं तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करून याचं उत्तर शोधा तुमच्या आजूबाजूला असलेल्या धातू आणि अधातूंचं निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा मूलद्रव्य धातू किंवा अधातू गुणधर्म उपयोग